तर आज मी बुंदीचे लाडू बनवणार होते, पण माझी बुंदी कुठे करताना चुकली ते मला सुद्धा माहीत नाही. पण त्या चुकलेल्या बुंदीपासून मी इकडे छान असे मोतीचूरचे लाडू तयार केले आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा इकडे मी 2 कप बेसन पीठ घेतलं आहे, ते सुद्धा मी चाळून घेतलं आहे. याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि थोडासा केशरी कलर घालायचं आहे की आपला लाडवाला कलर चांगला यावा म्हणून. तर इकडे मी मीठ आणि हा जो कलर आहे ना तो हा बेसन पिठामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे, जेणेकरून मीठ आणि कलर या बेसन पिठामध्ये सगळीकडे असा एकसारखा लागला जाईल. तर आता इकडे आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून याचं एक आपल्याला मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. तर जेवढं बेसन पीठ आहे तेवढंच आपल्याला इकडे पाण्याचा वापर करायचा आहे. तर इकडे मी थोडं थोडं पाणी घालून याचं एक मिश्रण तयार करून घेणार आहे. तर हळूहळू याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि याच्यामध्ये ज्या गाठी झाल्या आहेत ना त्या गाठी मोडत मोडत आपल्याला याचं एक मध्यम कन्सिस्टन्सीचं एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर इकडे तुम्ही बघू शकता मी याच्या सगळ्या अशा गुठळ्या मोडून घेतल्यात, सगळ्या गाठी आहेत झाल्या होत्या त्या सगळ्या मी गाठी मोडून घेतल्यात. तर तुम्ही बघू शकता मी 2 कप बेसनला 2 कप पाणी घातलं आहे आणि अशा पद्धतीचं आपलं हे मिश्रण तयार करून घेतलं आहे. तर इकडे माझ्याकडे बुंदी पाडायचा झार आहे, तर हा मी अगदी 2 ते 3 वर्षापूर्वी डीमार्टमधून घेतला होता, पण याच्यापासून मी खूप वेळा बुंदी पण पाडली आणि लाडूसुद्धा बांधले, तर खूप छान बुंदी पाडायची याच्यापासून. तर आता आपले हे जे मिश्रण आहे ते परफेक्ट तयार झाले का नाही ते बघण्यासाठी मी या झाऱ्यामध्ये थोडंसं हे बेसन पिठाचं मिश्रण घातलं आणि ते मिश्रण घातलं तुम्ही बघू शकता कशी आपली बुंदी पडत आहे ना, त्याला आपल्याला अशी झाडायचीसुद्धा गरज नाही. तर असं आपलं बॅटर असं आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. तर इकडे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे, तेलसुद्धा कडकडीत असं आपलं गरम झालं आहे. तर आता याच्यावर आपल्याला हे बेसनचं जे मिश्रण तयार केलं आहे ते आपल्याला या झाऱ्यामधून सोडून त्याची छान अशी बुंदी पाडून घ्यायची. तर सगळ्यात पहिल्यांदा मी जेव्हा ही प्रोसेस करत होते तेव्हा बुंदी बऱ्यापैकी गोल गरगरीत अशी पडत होती, तर असे थोडीफार अशी चपटी झाली, पण असं वाटत होतं की चल एक बॅच अशी झाली तर आपली नंतरची बुंदी तरी चांगली होईल. तर आता ही सगळी बुंदी तळायला काही एवढा वेळ नाही लागत, अगदी 1.5 ते 2 मिनटामध्ये बुंदीसुद्धा चांगली अशी तळली गेली आणि ही बुंदी आता मी साईडला काढून घेणार आहे. तर एका पेपरमध्ये किंवा टिश्यू पेपरवर न टाकता अशीच ही मोकळी मोठ्या भांड्यामध्ये टाकून घ्यायची बुंदी. तर आता तुम्ही इकडे बघू शकता बुंदीचा आकार तुम्ही बघा. तर मी आता दुसऱ्यांदा मी म्हटलं चला दुसऱ्यांदा तरी आपली बुंदी एकदम चांगली तयार होईल म्हणून मी हा झारा स्वच्छ धुवून पुसून घेतला आणि पुन्हा एकदा त्याच्यामध्ये मी असं बेसन पिठाचं मिश्रण घातलं आणि पुन्हा एकदा त्याची अशी बुंदी मी पाडत होते, पण नाही ती व्यवस्थित अशी पडतच नव्हती. तर सगळ्या ज्या बुंद्या आहेत त्या अशा चपट्या होत होत्या आणि मध्येच त्याला असं मध्येच कुठेतरी एक असं जास्त पडायचं आणि तिथं मग असं त्याची गुठळी तयार व्हायची. तर मग आता एवढं मिश्रण तर आता आपण टाकून नाही देऊ शकत. तर मग मी काय केलं, जशा पण होतील तशा मी सगळ्या बुंद्याच्या पाडून घेतल्या, त्या चपट्या झाल्या किंवा गोल झाल्या मी याच्याकडे न लक्ष देता जशा पण बुंदी तयार झाल्या तशा मी सगळ्या व्यवस्थित अशा तळून घेतल्या. 1.5 ते 2 मिनटं एक एक बॅच अशी करत मी तळून घेतले. तर इकडे तुम्ही बुंदीचा आकार बघू शकता, एकसुद्धा गोल गरगरीत अशी बुंदी नाही, सगळ्या अशा चपट्या बुंद्या झाल्या आहेत आपल्या इकडे. तर मग मी म्हटलं एवढं तर मी टाकून नाही देऊ शकत. तर मग मी काय केलं, एक असं थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतल्या बुंद्या आणि त्या मिक्सरला फिरवल्या अगदी 5 ते 6 वेळा, अगदी पल्स मोडवर चालू बंद करत मी याला मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं. तर तुम्ही बघू शकता इकडे या बुंद्यांचा एकदम असा बारीक चुरा झाला आणि त्या एकदम जशा आपण मोतीचूरसाठी बुंदी बनवतो त्या पद्धतीने इथं दिसायला लागल्या. तर मग मी म्हटलं की चला आपण मग अशा पद्धतीने करून बघूया पुढची सगळी प्रोसेस. तर मग मी ज्या पण एवढ्या सगळ्या बुंद्या आहेत त्या अशाच मिक्सरमधून फिरून घेतल्या 5 ते 6 वेळा पल्स मोडवर चालू बंद करत या सगळ्या बुंदी मी मिक्सरमधून फिरून घेतल्या. तर आता इकडे मी तुम्हाला जवळनं दाखवते की या बुंदीचं टेक्स्चर कसं आलं आहे ते तुम्ही बघा जवळून. अगदी ज्या आपण मोतीचूरच्या लाडूसाठी जी बुंदी पाडतो त्या पद्धतीने हे सगळं तयार झालं होतं. तर मी अशा प्रकारे ना सगळ्या ह्या मिक्सरमधून या बुंदी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून फिरवून घेतल्या चांगल्या आणि बघा त्याचं एकदम असं दाणेदार असं सगळ्या एक दाणा त्याचा असा म्हणजे मोतीचूरच्या असल्यासारख्या दिसत होत्या. तर आता तुम्हीच बघा हे जवळून कसं दिसतंय ते.
तर मग आता आपण याचे पुढचे प्रोसेस करणार आहे, जे नॉर्मली आता आपल्याला पाक वगैरे बनवायचं आहे. तर इकडे मी गॅसवर कढई ठेवली, गॅस अजून चालू केलेला नाही. त्याच्यामध्ये मी बेसन घेतलं आहे, तेवढंच आपल्याला साखर वापरायचे. तर इकडे मी 2 कप बेसन घेतलं होतं, तर इकडे मी 2 कपच साखर वापरली. आणि साखरेच्या निम्मा आपल्याला इकडे पाणी वापरायचं आहे. तर मी इकडे 1 कप पाणी वापरले आणि याचा आता आपल्याला पाक करून घ्यायचा आहे. तर नॉर्मली मोतीचूरचे लाडू असे केशरी कलरचे असतात, तर इकडेसुद्धा मी या पाकामध्ये खायचा कलर घातला आहे, थोडासा केशरी कलर, अगदी 1 ते 2 चमचेभर केशरी कलर घातला आहे. आणि या हा पाक आहे ना, तो आपल्याला 1 किंवा 2 तारे नाही बनवायचा, फक्त आपल्याला हा पाक चिकट होऊन द्यायचा आहे. जसा आपण बालूशाही बनवण्यासाठी केला होता, त्या प्रकारचा चिकट पाक करून घ्यायचा आहे आपल्याला. तर पाक इकडे तयार झाला आहे. पाक बघा, एकदम असं चिकट आहे, त्याला तार वगैरे काय आलेली नाही. तर आता गॅस बारीक करायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपण जो मिक्सरमधून फिरवून घेतलेली बुंदी आहे, ती बुंदी याच्यामध्ये घालायचे. तर आता इकडे सगळी मी बुंदी या पाकामध्ये घातली आणि ही बुंदी या पाकामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायचे. आणि हा जो पाक आहे ना, तो पूर्ण सुकेपर्यंत आपल्याला याच्यामध्ये ही बुंदी अशी शिजवून घ्यायचे. तर इकडे आपल्या लाडवाला चांगलासा स्वाद येण्यासाठी, तुपाचा स्वाद येण्यासाठी इकडे मी 2 चमचे तूप घातलं आहे, ते सुद्धा रूम टेम्परेचरचंच तूप आहे. तर तूप घातलं, याच्यानंतर मी इकडे मगजच्या बिया असतात, ते मगज बिया घातल्या आहेत याच्यामध्ये, आणि थोडीशी वेलची पावडर घातले. तर आता तुम्ही बघू शकता, हे आपल्याला चांगलंसं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि याच्यामधला जो पाक आहे, तो पूर्ण पाक आपल्याला सुकेपर्यंत आपल्याला हे मिश्रण असंच बारीक गॅसवरच हलवून घ्यायचं आहे. गॅस मोठा करायचा नाहीतर करपण्याची शक्यता असते. तर आता इकडे बघू शकता, चांगलं असं आपला पाकसुद्धा सुकला आहे, सगळा पूर्ण सगळा शोषून घेतला आहे पाक आपल्या बुंदीने. आणि आता आपण इकडे गॅस बंद करायचं आहे आणि हे जे सगळं मिश्रण आहे ते आपल्याला थंड होण्यासाठी एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. तर आता इकडे तुम्ही बघू शकता, आपला पाक पूर्णपणे असा बुंदीने शोषला गेला आहे. तर आता आपण हे मिश्रण पटकन थंड होण्यासाठी एका ताटामध्ये काढून घेणार आहे, किंवा एखाद्या मोठ्या परातीमध्ये काढून घ्या. तर इकडे मी हे मिश्रण एका ताटामध्ये काढून घेणार आहे. पूर्ण हे मिश्रण आपल्याला अगदी 1 ते 1.5 तासांसाठी फॅनखाली आपल्याला सुकवून घ्यायचं आहे. हे मिश्रण पूर्णपणे थंड व्हायला पाहिजे. तर आता हे मी फॅनखाली ठेवणार आहे. तर अगदीच 1.5 ते 2 तासाने तुम्ही बघू शकता मिश्रण आपलं पूर्णपणे असं थंड झालं आहे आणि ते बघू शकता की ते असं सुटसुटीत तयार झालं आहे. तर आता याच्यापासून आपण लाडू वळून घेणार आहोत. तर हे मिश्रण तुम्ही बघू शकता कुठेसुद्धा असं जास्त ओलसर राहिलेलं नाही. तर आता या लाडवा तर या मिश्रणापासून आपल्याला लाडू तयार करून घ्यायचे आहेत. हाताला तेल, तूप, पाणी वगैरे काहीसुद्धा लावायचं गरज नाही. तर बघा, इकडे मी लाडू बांधते. तर कसा पटकन असा हा लाडू बांधला जातो आहे, तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. आणि खूप सुंदर असे लाडू आपले तयार होत आहेत. तर सगळे जे या मिश्रणाचे सगळे मी लाडू आता अशा पद्धतीने बांधून घेणार आहे. आता याच्यामध्ये हवं असेल तर तुम्हाला तुम्ही काजू बदामचे कापसुद्धा घालू शकता. तर बघा, अशा प्रकारे मी ना इकडे सगळे असे लाडू आपले तयार करून घेतलेत. तर एवढ्या मिश्रणामध्ये माझे 23 लाडू तयार झालेत. तर तुम्ही इकडे लाडू बघू शकता, कोणसुद्धा बोलणार नाही की हे चुकलेल्या बुंदीपासून तुम्ही एवढे चांगले लाडू तयार केलेत. तर आता हे लाडू तुम्ही इकडे बघू शकता खूप सुंदर असे तयार झालेत. सगळे एकनं एक लाडूचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता, एकदम जे आपण बाजारातनं मोतीचूरचे लाडू घेऊन येतो त्या पद्धतीने हे सगळे लाडू तयार झालेत. म्हणजे मला एवढंच सांगायचं आहे की जर चुकून आपली बुंदी, तुमची बुंदी वगैरे कधी चुकली तर त्याचं मिश्रण टाकून न देता तुम्ही असं काहीतरी एक प्रयोग करून तुम्ही बघू शकता, जेणेकरून तुमचं ते मिश्रण वायासुद्धा जाणार नाही आणि चांगले लाडू तुमचे तयार होतील. तर आता इकडे ना एक मी तुम्हाला लाडू दाखवते, तर तुम्ही त्याचं टेक्स्चर बघू शकता. खूप छान असं त्याचं टेक्स्चर आलं आहे. आणि मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते, आतून एकदम मऊ लुसलुशीत असा हा लाडू तयार झाला आहे. आणि कोणसुद्धा तुम्हाला बोलणार नाही की ही चुकलेली तुमची बुंदी आहे, फसलेली बुंदी आहे, त्याच्यापासून तुम्ही एवढा चांगला लाडू तयार केला आहे. तर आतनंसुद्धा तुम्ही बघू शकता एकदम आतून ओलसर आहे आणि खूप छान असा जशी काय आपण खरंच मोतीचूरची बुंदी तयार केली आणि त्याच्यापासून हा लाडू बनवला आहे अशी ही रेसिपी वाटते. तर कधी जर तुमच्याकडून चुकून माकून जर बुंदी चुकलीच तर तुम्ही अशा प्रकारे ही बुंदी वाया न जाता अशा प्रकारे लाडू बनवू शकता. तर कसं काय वाटलं तुम्हाला हा प्रयोग? जर आवडला असेल हा प्रयोग तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला लाईक करा, शेअर करा.
शेअर ज्यांना करा, ज्यांची बुंदेचे लाडू नेहमी फसतात त्यांच्यासाठी हा उपयोगी आहे व्हिडिओ. तर चला सगळ्यांना ॲडव्हान्समध्ये हॅपी दिवाळी.